या गोष्टीची भीती होती ती शेवटी झालीच. उर्मिलानं दिलेल्या शब्दावर कधी पूर्णपणे विश्वास ठेवावा असं वाटलं नव्हतं, पण तरीही निदान या बाबतीत तरी ती जरासा समंजसपणा दाखवेल असं वाटलं होतं. पण नाही, माझी भीती खरी ठरलीच. पण आता काय, उर्मिलानं आज रागाच्या भरामध्ये ही गोष्ट फक्त दिव्याला सांगितली आहे. उद्या तिचं आणखीन काही बिनसलं आणि तिने ही गोष्ट कुमारलाच बोलून दाखवली तर काय करावं? उर्मिला, जरा मला बोलायचंय तुझ्याशी. अरे वा, आज चक्क बायकोशी गप्पा माराव्याशा वाटतायत तुला. कवाले ए दिवे, रात्र झाली, उद्या बोलू. हे बघ, जरा तुझे टोमणे बाजूला ठेव, काही फार महत्वाचं बोलायचं आहे म्हणून मी. बोला. उर्मिला, तू दिव्याला कुमार बद्दल असं का सांगितलंस? वाटलंच मला, मला वाटलंच. चिंता, नवऱ्याशी नॉर्मल गप्पा मारायला मिळायला सुद्धा भाग्य लागतं. माझ्याशी बोलायला येणार म्हणजे एकतर माझ्या चुका दाखवणार नाही तर मला जाब विचारणार. उर्मिला, मला हे सगळं बोलायचं नव्हतं, पण हा विषय काढणं भाग पडलं मला. मला सांग, तू दिव्या समोर कुमारचा विषय का काढलास? उर्मिला सांग ना. हे बघ, इतकं चिडण्याची काही गरज नाहीये. मी काही कुणाला मुद्दाम दुखवण्यासाठी बोलले नव्हते. गेल्या काही दिवसात मी राकेशवरून डिस्टर्ब होते. तो आधीच मोठ्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकलेला आणि त्यात तू त्याच्या बाबतीत एकदम टोकाचे निर्णय घेत सुटलास. घरातला प्रत्येक जण त्याला अदवा तदवा बोलायचा, त्याच्यावर आरोप करायचा, त्याच्यावर संशय घ्यायचा आणि त्यात भरीच भर म्हणून तू त्याला एकट्याला गावी पाठवलंस. माझ्या मुलाच्या बाबतीत हे सगळ्याचा अतिरेक होतोय असं मला वाटलं आणि म्हणून न कळत कुमार बद्दल माझ्या तोंडून निसटून गेलं. तुझ्या सॉरी म्हणण्यानं दुरुस्त होणारी गोष्ट नाहीये. हे बघ, मी उद्या समजवेन तिला. तिला सांगेन की मी रागाच्या भरात काहीतरी बोलून गेले. आता हा मूर्खपणा करू नको. या तुझ्या सांगण्यावरती विश्वास ठेवेल, तुझं म्हणणं मान्य करेल असं वाटतंय तुला? मग मी काय करू? मी चुकले, रागाच्या भरात बोलले म्हणून जीव देऊ का? उर्मिला, नाही सांग ना, काय म्हणणं आहे तुझं? तुम्हाला सगळ्यांना माझ्या चुका दिसतात, माझा संताप दिसतो, माझ्या तोंडून काहीतरी निसटून गेलं ते दिसतं, पण त्यामागे मला किती त्रास होत असेल ते नाही दिसत. ही वर्ष सगळं सांभाळून मी संसार केला, पण आज नकळतपणे माझ्या तोंडून काही निघून गेलं तर आलास लगेच जाब विचारायला. हे बघ, मी तुला जाब विचारत नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे, या सगळ्याची परिणिती शेवटी हे कुमारला कळण्यामध्ये होऊ नये. उर्मिला, माझी एक विनंती आहे तुला. इतकी वर्ष हे सगळं तू सांभाळलंयस, आता थोडक्यासाठी बिघडू देऊ नको. तुझ्या माझ्यातले वाद भांडणं या सगळ्यामध्ये आपली मुलं भरडली जाऊ नयेत असं मला वाटतं, कारण यामध्ये त्यांची काहीही चूक नाही आहे.